फसलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी कालचं काल आणि आज जी चर्चा अडवण्याचा प्रयत्न केला जातोय अध्यक्षामार्फत, हा लोकशाहीचा खून आहे। कालच्या हिवाळी अधिवेशनाच्या सत्रात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागितला, याविषयी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया। एनआयटीच्या कालच्या प्रकरणामध्ये आम्ही वारंवार विषय काढण्याचा प्रयत्न करतोय। या विधिमंडळाचे अध्यक्ष हे आम्हाला अजिबात बोलू देत नाही आहेत। खरं तर त्यांनी स्वतःच जाहीर केलेलं की जेव्हा एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट असते तेव्हा त्यावर भाष्य करता येत नाही। खरं तर एकदम चुकीचं आहे। सर्वोच्च न्यायालय वेगवेगळे जे अध्यक्ष होऊन गेले लोकसभेचे त्यांनी त्यावरती वेगवेगळी विधानं केली आहेत, कारण का शेवटी आतमध्ये असलेल्या सदस्याला इम्युनिटी असते, म्हणजे संरक्षण असतं बोलण्याचं, फ्रीडम ऑफ स्पीचचं, त्याच्यामुळे त्याचं बोलणं कोणीही रोखू शकत नाही। आमच्या असं लक्षात येत आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं आहे हे की माला गिलानी कमिटी होती हेही माहीत नाही आणि या प्रकरणात काय झालं होतं कोर्टामध्ये होतं हेही माहीत नाही। हे मी वृत्तपत्राचं कात्रण आणलं आहे की आय वॉज नॉट इन्फॉर्म्ड बाय एनआयटी। वेन आय टूक दिस डिसिजन आय वॉज नॉट इन्फॉर्म्ड बाय एनआयटी। द फॅक्ट रिमेन्स दॅट यू वेन यू गो थ्रू द फाईल द डिसिजन्स टेकन बाय उगले वन ऑफ द चेअरमन आणि डिसिजन टेकन बाय सूर्यवंशी द सेकंड चेअरमन वेअर अगेन्स्ट इन 16 अलॉटीज विच got the allotment from the chief minister, those papers were in the file. मग त्या दोघांनी ह्या प्रकरणाला विरोध केला असतानाही मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेणं हेच मुळात चुकीचं होतं। पण सर्वात चुकीचं म्हणजे न्यायप्रविष्ट बाबीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून न्याय प्रक्रियेमध्ये अडथळा आणलाय असं कोर्टाच्या निदर्शनास आणलं गेलं। आणि ते कोणी आणलं तर मी कालपासून सांगतो ॲमिक्यूस क्युरी, आणि हा ॲमिक्यूस क्युरी कधीपासून आहे या खटल्यामध्ये 2004 सालापासून। 2004 साली कॅगनी जेव्हा हे सगळ्या प्रकरणावरती ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा कॅगच्या ऑब्जेक्शनवरती हायकोर्टात पिटिशन गेली। मग त्याच्यावरती जिलानी कमिटी आली, जिलानी कमिटीनी पण सांगितलं की हे चुकीचं झालेलं आहे। आणि हे सगळं चुकीचं झालेलं असलेलं रेकॉर्डवर असताना मुख्यमंत्री साहेब अचानक हा भूखंड देऊ कसा शकतात आणि त्यांच्या निर्णयावरती स्टे दिलेला आहे। आणि मुख्यमंत्री स्वतः सांगतायत की मला माहितीच नव्हतं। अहो तुम्हाला उद्या मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल आणि सांगतील मिरज जिल्हा देऊन टाकला कर्नाटकाला, सही केली। अहो मला कोणी सांगितलंच नाही मिरज जिल्हा महाराष्ट्रात आहे। तुमची आकलन शक्ती तुम्हाला फाईल चा बारीकसा शब्द पकडणं, पटकन पकडणं ज्याला ग्रास्प म्हणतात, तो असण्याची फार गरज असते जेव्हा तुम्ही मंत्री असता। तेव्हा मुळात तुम्हाला ते नसेल तर असे अनेक गुन्हे तुमच्या हातनं घडतील। महाराष्ट्र धोक्यात आहे। जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की मला सांगितलंच नाही, अहो मुख्यमंत्री पद हे कोणी सांगून चालवायचं नसतं। मुख्यमंत्री हा स्वातंत्र्य विचाराचा आहे, तो जगाच्या पुढचा विचार करतो, तो दुसऱ्यांना सांगतो, तर तो मुख्यमंत्री ना। मला कोणीतरी सांगितलं पाहिजे, मला कोणीतरी समजवलं पाहिजे, मग मला फाईल समजेल, असं कसं शक्य आहे? त्यामुळे मुख्यमंत्री हे फसलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी कालचं काल आणि आज जी चर्चा अडवण्याचा प्रयत्न केला जातोय अध्यक्षामार्फत, हा लोकशाहीचा खून आहे। एखादं प्रकरण उखडकीस आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्यात काय घडलंय हे कळू दिलं पाहिजे। आता ह्याच्या माध्यमातून जात आहे पण विधानसभेच्या रेकॉर्डवरती आलं पाहिजे
की मुख्यमंत्र्यांनी किती मोठी चूक करून ठेवली आहे आणि त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी आजची परिस्थिती आहे. अधिकार नसताना अंतुले साहेबांनी जेव्हा सिमेंट वाटलं तेव्हा कोर्टाने ताशेरे मारल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला ना. अंतुलेंनी राजीनामा द्या असं कोर्टाने नव्हतं सांगितलं. कोर्टाने फक्त विचारलं कुठल्या अधिकारात तुम्ही हे केलं, त्यांना राजीनामा द्यावा लागला. कोर्टाने स्ट्रिक्चरशिप पास केले नव्हते. त्यामुळे हे जे काही लोकशाहीचा खून आतमध्ये पाडला जातोय हा दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने बोलूच न देणं एवढ्या महत्त्वाच्या विषयावरती ही चुकीची प्रथा पडते आहे. त्या प्रथेचा तर मी निषेध करतोच, पण मुख्यमंत्र्यांनी उत्तर न देता त्याच्या मागे लपून बसणं हे त्यांना बिलकुल शोभा देत नाही.